लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट को दीवा पाटिल का नाम देने की मांग ठुकरा दी है और अपने पिता बाल ठाकरे के नाम पर अड़ गए हैं। इससे नाराज प्रकल्पग्रस्त समन्वय समिति के कार्याध्यक्ष प्रशांत ठाकुर ने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे से मुलाकात की और एयरपोर्ट नामकरण पर पैदा हुए विवाद के समाधान पर चर्चा की। बैठक के बाद मनसे अध्यक्ष राज ठाकरे ने मीडिया के समक्ष एयरपोर्ट के लिए छत्रपति शिवाजी महाराज का नाम सुझाया। उन्होंने जोर देकर कहा कि यदि सरकार एयरपोर्ट पर बाला साहब ठाकरे की बजाय छत्रपति शिवाजी महाराज का नाम देने की पहल करती है तो इससे नामकरण विवाद और प्रकल्पग्रस्तों का आंदोलन दोनों खत्म हो सकता है। इस मुद्दे को लेकर प्रकल्पग्रस्त 24 जून को तीव्र आंदोलन की तैयारी में है। देखिए रिपोर्ट। मनसे अध्यक्ष राज ठाकरे ने नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट के लिए छत्रपति शिवाजी महाराज का नाम सुझाया है। एयरपोर्ट पर दीवा पाटिल का नाम दिए जाने की मांग के साथ आज पनवेल और उरण के बीजेपी विधायक प्रशांत ठाकुर और महेश वाल्दी के साथ मुलाकात और चर्चा के बाद मनसे अध्यक्ष राज ठाकरे ने कहा कि यदि सरकार नवी मुंबई एयरपोर्ट को बाला साहब ठाकरे की बजाय छत्रपति शिवाजी महाराज का नाम देती है तो प्रकल्पग्रस्त इसका विरोध नहीं करेंगे। इससे नामकरण विवाद और आंदोलन दोनों खत्म हो सकता है। राज ठाकरे ने कहा कि सरकार को अपना अड़ियल रवैया छोड़कर समाधान के लिए प्रयास करना चाहिए। उन्होंने और क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। त्यावेळेला ते शहराच्या बाहेर येतं, त्याच्यामुळे तुम्ही तेव्हाची मुंबई जर पकडली तर त्यावेळेला ते सांताक्रूजला आलं, त्यावेळेला मुंबई डेव्हलप झालेली नव्हती आणि मग ते वाढवत वाढत ते सहारपर्यंत गेलं आणि त्याला सांताक्रूज विमानतळ आणि मग सहार विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी त्याला नावं देण्यात आली। मागे ज्या वेळेला ह्या विमानतळाचा जेव्हा प्रस्ताव किंवा नवीन विमानतळ करायचं असं जेव्हा ठरलं त्यावेळेला हे अगोदरचे कोण होते ते जीबीके, मी तेव्हा त्यांना विचारलं होतं की हे काय कसलं विमानतळ आता इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते, तर तेव्हा मला त्यांनी जी माहिती दिली होती त्याप्रमाणे आणि बहुधा तसंच होणार ते की आत्ताचं जे विमानतळ आहे हे डोमेस्टिकसाठी राहणार आणि ते विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून होणार। ते जरी आता नवी मुंबई किंवा पनवेल या भागामध्ये होत असलं तरी ते विमानतळ हे मुंबई विमानतळच असणार आहे। तिथे उतरणारं विमान किंवा तिथून टेक ऑफ घेतलं जाणारं विमान हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनच ते टेक ऑफ आणि लँडिंग होणार आहे। त्याची जागा फक्त तिकडे केली आहे आणि त्याच्यासाठीच म्हणून तो शिवडी नाभाशेवा ब्रिज हा त्या विमानतळासाठी म्हणून केला जातोय आणि तो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहणार। हा डोमेस्टिक छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं नाव आहे आता जसं आहे त्याचं ते एक्सटेन्शन आहे की हा डोमेस्टिक राहणार आणि तो इंटरनॅशनल होणार। त्याच्यामुळे ते दोन्ही विमानतळ ज्यावेळेला हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची ही मुंबई राजधानी आहे आणि राजधानी ही महाराष्ट्र तुम्ही ज्यावेळेला येणार कुठेही कोणी परदेशातला जगातला माणूस ज्यावेळेला येतो महाराष्ट्रामध्ये तो शिवरायांच्या भूमीत येतो आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाला देखील शिवरायांचंच नाव असेल असं मला तरी आत्ता वाटतंय। कारण हे काही सिडकोत सँक्शन केलं आणि काहीतरी राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला वगैरे याच्यावरती नसतं, हे केंद्र सरकार ठरवतं। आंतरराष्ट्रीय किंवा विमानतळांना किंवा आपल्याकडे पूर्वी व्हीटी स्टेशन होतं ज्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं त्याला नाव दिलं गेलं, हे केंद्र सरकार ठरवतात या गोष्टींची नावं आणि त्याच्यामुळे होणारं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावाने होईल। ही माननीय बाळासाहेब हे आदरणीय नाव आहे, त्याच्याबद्दल काही त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाहीये। दीपा पाटील एक ज्येष्ठ नेते होऊन गेले, त्यांचाही काही त्याच्यामध्येही दुमत नाहीये, परंतु शेवटी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि या विमानतळाला छत्रपती शिवरायांचंच नाव हे देणं उचित ठरणार आहे, योग्य ठरणार आहे। कारण ते या विमानतळाचंच एक्सटेन्शन आहे, त्याच्यामुळे काय वेगळा विमानतळ होतो याच्या बाजूने आणि तो मुंबई विमानतळ आहे। तो काय जरी तो शहराच्या बाहेर असला तरी तो मुंबई विमानतळ म्हणूनच ओळखला जाणार आहे। म्हणजे त्याचा जो कोड नंबर जो आहे तो बॉम्ब BOM येणार आहे।
इंटरनॅशनल कोड त्याचा, त्याच्यामुळे ते मुंबई विमानतळ आहे. मुंबई विमानतळाला छत्रपती शिवरायांचं नाव आहे, त्याही विमानतळात छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असणार आहे. आजही तुम्ही जर गेलात तर डोमेस्टिकला पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे आणि त्या आंतरराष्ट्रीयला पण. इथे जागा नसल्यामुळे तो विमानतळ तिकडे आपण एक्सटेन्शन आपण ते केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला शिवाजी महाराजांचंच नाव असेल असं मला नक्की वाटतं. पण साहेब विषय असा आहे की तुमचं टेक्निकली मुद्दा बरोबर आहे तसंच होणार, कारण जो एअर ट्रॅफिक होता त्या एअर ट्रॅफिकला पास दिले, पार्किंगला जागा नाही आहे. आता येणारी विमानं इथे पॅसेंजर उतरवल्यानंतर दुसऱ्या विमानतळावर जाऊन पार्क करतायत, अशी परिस्थिती मुंबईच्या या विमानतळाची आहे. त्याच्यामुळे मुंबईला आणि हे जवळपास अजून एक 5-1 वर्ष तरी लागतील या विमानतळाला व्हायला. मला कल्पना नाही याची जाणीवपूर्वक उकरून काढलंय का काय काढलंय, परंतु या गोष्टींची जाणीव किंवा या गोष्टींचं भान हे आपल्याला असायला पाहिजे की आपण आंतरराष्ट्रीय विमानतळाची गोष्ट बोलतोय, मुंबईच्या विमानतळाची गोष्ट बोलतोय आणि ज्याला शिवाजी महाराजांचं इथे जसं जे नाव आहे तेच नाव राहणार ना, बदलणार कसं तुम्ही. गोंधळ जो आहे साहेब, गोंधळ हा सरकारकडनं जे नावाचा प्रस्ताव केले, कारण सरकार म्हणाले की बाळासाहेबांचं नाव घेणार, त्यानंतर सगळा हा गोंधळ सुरू झाला आणि आंदोलनं सुरू झाली, तर त्याला तुम्ही म्हणजे टेक्निकली तर तसंच होणार आहे पण तरीही अशा प्रकारे सरकारकडनं नाव येणं. सरकार बाळासाहेबांच्या नावावर आग्रही आहे आणि सर्वपक्षीय दिवा पाटलांचं नाव घेत आहे. मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आल्यानंतर खर तर बाळासाहेब आज स्वतः असेल स्वतः त्यांनी साहित्य असतं महाराजांचं नाव दिलं पाहिजे, त्याच्यामुळे याच्यावरती महाराजांच्या नावावरती चर्चा काय होऊ शकते, याच्यावर काय चर्चा करायची, त्यांना काय गोंधळ घालायचे ते त्यांना घालू देत. परंतु ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असणार. नवी मुंबई विमानतळाला अलीकडे आपण जर बघितलं तर आधीच उशीर होतोय विमानतळाचं काम आणि ते रखडतंय बरेचदा, त्यामुळं कुठतरी विमानतळ लवकर व्हावं याची आग्रही मागणी घेण्याऐवजी नामांतराचा वाद करणं हे तुम्हाला दुर्दैव वाटत नाही? दुर्दैव अजून काहीच नाही. विमानतळ पहिल्यांदा व्हायला पाहिजे लवकर आणि त्याच्यासाठी खरं तर राज्य सरकारने रेटा लावला पाहिजे की हे विमानतळ लवकर कसं होईल हे पाहण्यासाठी, किंवा त्यांना जर कुठच्या अडचणी येत असतील इथे तर त्या सोडवणुकीसाठी म्हणून सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. नावं बिवं ही काय आपल्याकडे काय, त्याच्यात सगळेजण लोक गुंतून पण जातात गुंतून पण राहतात, त्याच्यामुळे ते सोयीचं पण असतं. संघर्ष या निमित्तानं बघायला मिळेल असं ठाकूर मी जसं सांगितलं तुम्हाला की मी वस्तुस्थिती सांगितली तुम्हाला की काय होईल आणि महाराजांचं नाव आल्यानंतर त्याच्यानंतर रस्त्यावर संघर्षाचा विषय येईल असं मला वाटत नाही. सर हा संघर्ष आला तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं यासाठी तुम्ही आग्रह करणार जर असं काही होत असेल तर, जर काही घडत असलं तर? याला हे बघा, हे मी मगाशी जसं सांगितलं जसं हे महाराष्ट्र राज्य आहे, मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे, त्याच्याकडचं विमानतळ, तिकडे येणारं विमान, तिकडे येणारी एखादी रेल्वे, बाहेरून येणारी रेल्वे ती महाराजांच्या भूमीतच येणार ती आणि त्याला शिवाजी महाराजांचं नाव हेच संयुक्तिक नाव आहे. सर स्थानिक तिथली जे नागरिक आहेत खास करून नागरी कोळी जो समुदाय आहे त्यांनी मागे साखळी आंदोलन पण केलेलं तिथे. मी आता जेव्हा ठाकूरांशी हा विषय बोललो जो मी तुमच्याशी आता विषय बोललो आणि त्यांचं असं म्हणणं आहे की महाराजांचं नाव येणार असेल तर आमचा विषयच संपला. त्याला कोणी आक्षेप घेणार नाही. सरकारी आमदारांबरोबर मुख्यमंत्र्यांची बैठक झाली त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असा आक्षेप घेतला की जर तुम्ही रस्त्यावरती उतरलात तर शिवसैनिक सुद्धा रस्त्यावरती उतरतील. आता माझ्या बोलण्यानंतर आता बघू कोण कोण उतरतात. आपण उद्धव ठाकरेंशी या विषयावर चर्चा करणार आहात कारण 24 तारखेला वेळ आली तर बोलीन, पण हे काय मला याच्यामध्ये काही विषय असा मला दिसत नाही याच्यामध्ये. याच्यामध्ये राजकारण ज्यांना राजकारण करायचं त्यांनी राजकारण करावं, पण होणार काय हे मी तुम्हाला आता सांगितलं. मनसेचे जे आमदार आहेत त्यांनी पण दिबा पाटलांची मागणी केली होती आंदोलनात. जेव्हा ती गोष्ट चालू होती त्यावेळेला ते म्हणाले होते, परंतु राजू पाटील माझ्याकडे येऊन गेले त्यांच्या कानावरती ज्यावेळेला मी ही गोष्ट सांगितल्यावरती त्यांच्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की हा विषयच संपला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे दुसरं कोणाचंही नाव येऊ शकत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज ही आपली ओळख आहे, शिवाजी महाराजांच्या भूमीतले म्हणून आपल्याला ओळखतोय की नाही, त्याच्यामुळे ह्या भूमीत जो कोणी येईल तो शिवछत्रपतींच्या भूमीत येईल.